अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। कशी आहो सगळी? उम्मीद करते सगळी बेसत असाल। वेलकम बॅक। एक नवीन ब्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे। आज आपण हा महाडमध्ये आणि आज आहे 22व्या रोजाची इफ्तारी आणि महाडमध्ये आज आम दावत आहे रोजेदारांना इफ्तारीसाठी। ही पुरी ॲक्टिव्हिटी आज मी तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल। ह्या मौलाना भेटणार आहेत, ह्या बयान होणार आहे। हा आहे एरिया सालीवाडी नाका। या बाजूला तुम्हाला जर मी दाखवीन तर हे शॉप्स आहेत नाक्यावरचं सगळं आणि दावतीचा बंदोबस्त हा इथं ह्या बाजूला केलेला आहे। बरीचशी नौजवाने नसल है आणि ह्या आता तयारी चालली आहे इफ्तारीची, ती सगळी मी तुम्हाला दाखवत आहे। हे बघा, ही सगळी माशाल्ला पोरा ह्या मेहनत करतायत। ह्या बघा, ह्या पाणी आहे समोर, ह्या कलिगन, हा सगळा फ्रूटचा सेक्शन आहे ह्या बाजूला। हा फ्रूट सेक्शन आहे आणि त्या बाजूला तुम्हाला दाखवत आहे कंटेनर्स आहेत। बघा, हा चिकू आहे, हे सगळे कंटेनर्स आहेत आणि असं कंटेनर प्रत्येक रोजेदाराच्या पुऱ्यातला ठेवला जाणार आहे। गावाची इफ्तारी आहे, सगळं लहान पोरा मिळून सगळं प्रोग्राम केलं गेलेला आहे। मोठ्या माणसं म्हणतील त्यांच्या सपोर्टला, बाकी सगळं लहान पोरा काढतात। माशाल्लाह, मग दावत द्या लोकांना, पुरा गावाला जो येईल त्याला बिंदास इफ्तारीचं असे काही दुखावत नाही, कुणालाच दुखावत नाही। आता आपण त्या पुढं जाऊया, त्या बाजूला पण तयारी चालले आलिमच्या घरातल्या। काय आपण आता बघणार आहोत काय काय पॅकिंग चालू होईल। हा बघा, ह्या तंदुरी समोसा ह्या वाट्यावर बघा सगळी पूरी पॅकिंग चालले। हे तंदुरी पोरांची मेहनत बघा कशी आहे, अल्ला कबूल करो। हॅलो, आता ह्या बाजूला बघूया। ओके, शरबत डिपार्टमेंट। सलाम अलैकुम। शरबत डिपार्टमेंट तुम्हाला दाखवता है बघा। और हमारे शकील सेट है इधर। हा माशाल्लाह, बघा पोरा कशी मेहनत करतात। दुआ करा सगळ्या रोजेदारांसाठी, माशाल्लाह सगळ्यांचं रोजं बेस जावं जे आता राहिलेत ते। बघा मस्त शरबत, मोहब्बत का शरबत काय? अच्छा, कुणी कुणी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। तुम्ही आज बघता हो की 22व्या रोजाला या महाडला आमच्या नौजवानांनी कातारी मोहल्ला यांनी इफ्तारीचा अहतमाम केलेला आहे पुऱ्या महाडच्या पब्लिकसाठी, त्या पाची जमातच्या लोकांसाठी आहे आणि बुजुर्ग नौजवान उफाज इकराम सगळ्यांसाठी आहे इफ्तारीचा इंतजाम केलेला आहे। अल्हम्दुलिल्लाह, या पोरांमध्ये एक अलग जोश आहे की रमजानचे अल्लाह ताला त्यांना रमजानच्या अनवर बरकाची मालामाल करो आणि त्यांनी जी इतकी मेहनत घेतलेली आहे आजच्या ह्या प्रोग्रामसाठी, त्या प्रोग्रामला अल्लाह ताला कबूल करो अशी सगळ्यांनी नियत करावी आणि दुआ करावी त्यांच्यासाठी की त्या पोरांची जे पण पोरं यातला बेरोजगार आहेत त्यांच्या रोजीरोटीचे मसले हल हो अशी दुआ करावी आणि जे पण त्यांचे मसाईल आहेत अल्हम्दुलिल्लाह या इफ्तारच्या साईत ज्या दुआ ह्या दुआतला उलमा किराम पण सामील होणार आहेत त्यांना आमची अशी गुजारिश असेल की ह्या नौजवानसाठी महाडच्या खासकर दुआ करा
आणि आमच्या मोहल्ल्यासाठी खास कर दुआ व्हावी अशी आम्ही सगळ्यांसाठी गुजारिश करत आहोत. आणि खास कर कातारी मोहल्ला, पानसारी मोहल्ला, देशमुख मोहल्ला ह्या आजची तिन्ही मोहल्ल्याची पोरांनी हा सगळा इंतजाम आणि खास कर कातारी मोहल्ल्याच्या पोरांनी जास्त इंतजाम केलेला असल्याकारणाने अल्लाह त्यांना जजाय खैर देव आणि अल्लाह कबूल करे. शुक्रान जजाकल्ला. आता हे बघाल तुम्ही स्टेजवर उलमाए किराम आलेले आहेत आणि आता दुआचा टाइम झालेला आहे. दुआनंतर इन्शाल्ला अजान झाली का आम्ही तुम्हाला इन्शाल्ला शिकर बाहेर ना हुजूर और उसके जरिए से दिनों के अंदर अरब ताला की तरफ से एक अलग उल्फत पैदा करने का जरिया बन गया. أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا إله إلا أشهد أن محمد رسول الله أشهد أن محمد رسول حي على الصلاة حي على الصلاة करता है. आजची व्हिडिओ तुम्हाला पसंद आली असेल, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू ऐसाच एक नवीन लॉग सोबत, तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.